आज आपण कालमापन हा घटक बघणार आहोत. तास, मिनिटे, सेकंद ही कालमापनाची एकके आहेत. एक मिनिट बरोबर 60 सेकंद, एक तास बरोबर 60 मिनिटे बरोबर 3600 सेकंद. चोवीस तास बरोबर 1440 मिनिटे बरोबर 86400 सेकंद. पाव तास म्हणजे 15 मिनिटे. इथे 12:15 मिनिटे झालेले आहेत म्हणजे पाव तास झालेला आहे. आपण पाव भाकर म्हणतो किंवा पिझ्झाचे आपण 4 तुकडे केले तर त्यापैकी एक तुकडा म्हणजे पाव असतो. त्याचप्रमाणे ही जी घड्याळ आहे या घड्याळीचे समान 4 भाग जर केले तर हा एक भाग म्हणजे पाव असतो. इथे 12:15 मिनिट झालेले आहेत म्हणजेच पाव तास झालेला आहे. पाऊन तास, पाऊन तास केव्हा होतो? जेव्हा 45 मिनिटे होतात. 60 मिनिटाचे 4 भाग केले तर त्यापैकी 3 भाग म्हणजे 45 मिनिटे म्हणजेच पाऊन तास. इथे 12:45 मिनिट झालेले आहेत म्हणजे हे मिनिटे पूर्ण इथून तर इथपर्यंत 45 मिनिट झाले आहेत म्हणजेच पाऊन तास झाला आहे. अर्धा तास, अर्धा तास म्हणजे जेव्हा 6 काटा असतो. आता हे वर्तुळाचे 2 भाग होतात. 12:30 मिनिटे म्हणजेच अर्धा तास. बारा ताशी कालमापन पद्धती. दुपारचे 12 म्हणजे मध्यान्न झाली आहे असे म्हणतात. मध्यान्न, मध्यान्न म्हणजे जेव्हा दुपारचे 12 दुपारचे बरोबर जेव्हा 12 तेव्हा त्याला मध्यान्न असे म्हणतात. दुपारी 12 रात्री 12 काळास मध्यान्नोत्तर काळ पीएम म्हणतात. दुपारी 12 रात्रीच्या 12 मध्यान्नोत्तर काळ म्हणतात. यालाच इंग्लिश मध्ये पीएम असं सुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे रात्री 12 दुपारी 12 काळाला मध्यान्न पूर्व काळ एएम म्हणतात. 24 कालमापन पद्धती. या पद्धतीत दुपारी 12 पुढे मध्यान्नोत्तर 1 असता 12 + 1 बरोबर 13 आहेत असे म्हणतात. आपली जी दैनंदिन वापराची जी घड्याळ असते ती 12 असते, परंतु आपण रेल्वे स्टेशनवर वगैरे गेलो तर तिथे 24 घड्याळ आपल्याला बघायला मिळते. मध्यान्नोत्तर 5 असता 12 + 5 बरोबर 17 आहेत असे म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो संध्याकाळचे 5 मग ते काय तर मध्यान्न 12 मध्ये 5 करायचे ते होतात 17 असे म्हणतात. तास व मिनिटांची बेरीज. तास व मिनिटे यांची बेरीज करताना मिनिटांची बेरीज 60 जास्त झाल्यास त्या मिनिटांची तास व मिनिटे अशी विभागणी करतात व तास हच्चे घेऊन तासात मिळवतात. उदाहरणार्थ 4:45 + 3:50 बरोबर
7 तास 95 मिनिटे. या 4 ची आणि 3 ची जर बेरीज केली तर ती 7 येते, म्हणजे 7 तास. आणि या मिनिटांची बेरीज केली तर 95 मिनिटे होतात. परंतु 60 मिनिटे म्हणजे 1 तास असतो. मग यामध्ये 60 मिनिटांच्या वरती मिनिटे आहेत. 95 मिनिटे बरोबर मग 95 वजा 60, कारण 60 मिनिटाचा 1 तास असतो. मग 95 वजा 60 बरोबर 35, म्हणजे 1 तास 35 मिनिटे. 7 तास अधिक 1 तास 35 मिनिटे बरोबर 8 तास 35 मिनिटे. यालाच आपण उभ्या मांडणीत बघूया. हेच गणित आपण नेहमीच्या पद्धतीने उभ्या मांडणीत कसे करतात ते बघू. तास मिनिटे हे तास जातील तासाच्या रकान्यामध्ये. 4 तास 45 मिनिटे, 3 तास 50 मिनिटे यांची नेहमीप्रमाणे बेरीज करून घ्यायची. मिनिटांची बेरीज आली 95 आणि तासांची आली 7. पण आपण अगोदरच बघितलं की 60 मिनिटे म्हणजेच 1 तास असतो, म्हणून या मिनिटांमधून आपण 60 वजा करणार आहोत. यामध्ये तास आहेत म्हणून ते 60 आपण वजा करणार. आणि हे 60 इकडे वजा केले, हे 60 म्हणजेच 1 तास आहे, हे इकडे वजा केले म्हणून ते इकडे आपण अधिक करणार आहोत. इकडे वजा केल्यामुळे ते इकडे अधिक करायचे. यांची वजाबाकी येईल 35 आणि यांची बेरीज येईल 8, म्हणजेच 8 तास 35 मिनिटे. तास व मिनिटांची वजाबाकी. तास व मिनिटे यांची वजाबाकी करताना काही वेळा तासातील 1 तास हच्चा घेऊन त्यांची 60 मिनिटे करतात व ती दिलेल्या मिनिटात मिळवतात आणि वजाबाकी करतात. उदाहरणार्थ 5 तास 25 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. इथे 25 मिनिटे आहेत आणि इथे 40 मिनिटे. मग 25 मधून 40 वजा होणार नाही, म्हणून हच्चा मधून 1 हच्चा इकडे घेतलेला आहे. मग 1 तास इकडे गेला म्हणजेच ते 60 मिनिटे इकडे गेलेले आहेत. मग इथे राहतील 4 तास आणि हे होतील 85 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. उत्तर येईल 2 तास 45 मिनिटे. यालाच आपण नेहमीच्या पद्धतीने कसे करतात, उभ्या मांडणीत कसे करायचे ते बघूया. पाच तास 25 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. आता 25 मधून 40 वजा होणार नाही, मग त्यासाठी आपल्याला या 5 कडून हच्चा घ्यायचा आहे. मग हे 5 तास आहेत, हे 5 तास आहेत, ते इकडे आल्यावर मिनिटे होतील. मग आपण इथून 1 तास घेणार आहोत, म्हणजे इथे राहतील 4 तास. इकडे 1 तास गेला म्हणजे 60 मिनिटे जात आहेत इकडे. मग ते होतील 60 अधिक 25 करायचे, ते होतील 85 मिनिटे. 85 वजा 40 45 आणि 4 वजा 2 2, उत्तर आलं 2 तास 45 मिनिटे. काही प्रश्न बघूया. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा. किती मिनिटानंतर बरोबर 4 वाजतील? इथे आपल्याला एक घड्याळ दिलेली आहे, यामध्ये
एक टाइमिंग दाखवलेला आहे, एक वेळ दाखवलेला आहे आणि चार हे किती मिनिटांनंतर वाजतील ते आपल्याला विचारलेलं आहे. त्यासाठी आपल्याला चार पर्याय सुद्धा दिलेले आहेत. मग या घड्याळीत किती वाजलेले आहेत? इथे 3:25 झालेली आहेत. 3:25. मग आपल्याला 4 किती मिनिटे बाकी आहेत ते काढायचं आहे. घड्याळात 3:25 झाली आहेत. 3:25 ते 3:30 म्हणजे 3:30 5 होतील. हे 3:25 आहेत आणि हे 3:30 पर्यंत म्हणजे हा एवढा 5 आहेत. त्यानंतर 3:30 ते 4 इथून ते इथपर्यंत 3:30 ते 4 30 होतील. मग हे 5 आणि हे 30 म्हणजे एकूण या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. ती येईल 35. मग बरोबर 35 4 वाजतील. पर्याय क्रमांक 1 35 सरिता मध्यान्न पूर्व 11:20 ड्रेस शिवायला बसली व मध्यान्नोत्तर 3:45 ड्रेस शिवून उठली, तर तिने किती वेळात ड्रेस शिवला? सरिता मध्यान्न पूर्व, मग मध्यान्न पूर्व म्हणजे काय? तर दुपारच्या आधी 11:20 ती ड्रेस शिवायला बसलेली आहे. तर मध्यान्न उत्तर 3:45 म्हणजे दुपारच्या 4:15 3:45 तेव्हा तिचा ड्रेस शिवून झाला. तर तिला ड्रेस शिवायला किती वेळ लागला हे आपल्याला काढायचं आहे. 11:20 ते 12 40 होतात. 11:20 ते 12 40 होतात. 12 ते 3:45 3:45 होतात. आपल्याला इथे या दोघांची बेरीज करावी लागेल. हे आहेत 40 आणि हे 3:45. इथे तास नाही म्हणून 0 घेतलेला आहे. हे 40 3:45 यांची होईल बेरीज. मिनिटांची बेरीज आली 85 आणि हे 3 म्हणजे 85 म्हणजेच काय? तर 60 एक तास असतो. मग यामध्ये एक तास आहे, तो तास आपण वजा करणार आहोत. म्हणजेच 60 85 आपण वजा करणार आहोत. मग हा एक तास आपण इकडे मिळवणार आहोत तासामध्ये. पंच्याऐंशी वजा 60 25 3+1 = 4 उत्तर येईल 4:25 म्हणजे एक ड्रेस शिवायला तिला 4:25 लागली. इथे प्रश्न तोच आहे, परंतु आपण दुसऱ्या पद्धतीने तो कसा सोडवायचा ते बघूया. मध्यान्नोत्तर 3:45 आहेत. म्हणजे ती ड्रेस शिवून केव्हा उठली? 3:45 म्हणजेच ते 12+3:45 आहेत. आपण अगोदरच बघितलं होतं की मध्यान्नोत्तर ही 24 कसं रूपांतर करतात. हे 12 घड्याळीमधले 3:45 आहेत, तर हे
24 तासातील घड्याळामधले 15 45 आहेत. 12 अधिक 3 45 बरोबर 15 वाजून 45 मिनिट. हे 15 तास 45 मिनिट. आणि ती बसली केव्हा होती ड्रेस शिवायला, तर 11 वाजून 20 मिनिटांनी. म्हणजे ती जेव्हा उठली त्या वेळेला आपण 24 तासाच्या घड्याळाप्रमाणे रूपांतर केलेलं आहे. आणि ती जेव्हा बसली तो वेळ जशाला तसा घेतलेला आहे. या दोघांची आपण इथे वजाबाकी करणार आहोत. 45 वजा 20 25 आणि 15 वजा 11 4 म्हणजेच 4 तास 25 मिनिटे.